नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल या चॅनलमध्ये. आपण नवोदय प्रवेश परीक्षा यासाठी अंकगणित हा विषय अभ्यासत आहोत. यामधील आपण स्वाध्याय 2.2 पर्यंतचे सर्व अपलोड केले आहेत आणि आज आपण स्वाध्याय 2.3 अभ्यासणार आहोत. यामधील प्रश्न पहिला असा आहे, -1 ला त्याने 100 वेळा गुणल्यावर गुणाकार काय येईल. ठीक आहे, आपण सोपी कन्सेप्ट पाहू. -1 × -1 बरोबर काय? +1 येणार, कारण की सम आहे, 2 वेळ झाले. -1 × -1 × -1 हे जोडलं काय होणार? -1 उत्तर येणार, कारण की मायनस मायनस प्लस, परत प्लस मायनस मायनस. तसंच जेव्हा जेव्हा सम संख्या असतील, म्हणजे 2, 4, 6 म्हणजे सर्व सम संख्या, 100 ही काय सम संख्या आहे, ह्याला आपण मायनसने 100 वेळा गुणलं तर उत्तर काय येणार? +1 येणार. पण जर -1 हे 99 वेळा गुणिलं असतं तर उत्तर मिळालं असतं -1, कारण ती विषम संख्या आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे ए. प्रश्न दुसरा आहे, हा प्रश्न दुसरा, एका मोज्यांच्या चुडींची किंमत, मोजेंच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोजेंच्या 5 जोड्यांची किंमत, 5 मोजे जोड्यांची किंमत 1250 असेल, 1250 असेल, आपण 1 मोजे जोडीची किंमत काढू आता. म्हणून 1250 भागिले किती करावं लागेल आपल्याला इथे? 5. आणि असं 25 सोबत 1625 म्हणजे 1 मोजे जोडे बरोबर किती? 1 मोजे जोडे बरोबर 1 मोजेची जोडी बरोबर किती मिळेल? 250 रुपये. त्यानंतरचा प्रश्न असा आहे, एका मोजेची जोडीची किंमत 2P च्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणून 1 2P, पण 1 2P ची जर किंमत काढली तर किती मिळेल? आणि 1 मोजेची किंमत किती मिळेल? 250 आहे, म्हणून 1 मोजेची किंमत मिळेल आपल्याला RS 125 जोडीची. आणि 1 सिंगल्स आणि 1 2P ची किंमत काढू, 125 × 4 टोप्या किती किंमत मिळेल आपल्याला? 500. आणि मोजेंच्या 2 जोड्या, मोजेंच्या 2 जोड्याची किंमत, 1 जोड्याची किंमत 250 म्हणजे 2 जोड्यांच्या 500, म्हणून उत्तर मिळेल आपल्याला 1000 रुपये, ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न तिसरा असा आहे, स्टारच्या जागी किती किंमत घातल्यास 56·891 या संख्येचा 11ने पूर्ण भाग जाईल. प्रश्न तिसरा आहे, 56·891 समसंख्या, समसंख्या 1 2 ही ओके, म्हणून इथे 5 + *+9 = 6 + 8 + 1, 8 × 7 = 14, 15. आता 9 × 5 = 14, इथे 15 मिळण्यासाठी एका स्टार बरोबर काय केवलं 1, म्हणून 15 = 15, अचूक उत्तर मिळालं आहे 3 ए. पुढचा प्रश्न असा आहे, एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळेल. रमेश टॉपला असेल, गुरुदास त्याच्यापेक्षा खाली असेल, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळेल, लीला त्यापेक्षा खाली असणार. म्हणून आपण इथे काय करू, सर्वात ज्याला गुण मिळाले त्याला आपण काय म्हणू? एक्स म्हणू. पण लीलाला किती गुण मिळाले आपण म्हणू? ए म्हणू.
गुरुदास ला लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण मिळे म्हणे गुरु, तर गुरुदासला किती मिळाले लीलापेक्षा? A+ 7 गुण जास्त मिळाले. त्यानंतर आहे रमेश. रमेशला किती मिळेल तर गुरुदक्षेच्या 15 गुण जास्त, म्हणून किती होईल तर A+ 7+15. यांची आपण व्यवस्थित मांडणी करू. मिळाले जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले तर गुरुदासला मिळाले गुण शोधून काढा. ओके, तिघांना मिळून किती गुण मिळाले तर 83. ओके, आपण यांची आपण बेरीज करू. A+ A+7 ही झाली मांडणी. आता ही मांडणी करायची प्लस A+ 7+15=83. 1 2 3 3 प्लस 7 7 14 14 15 29=83. म्हणून 3A=83 -29. 83 मधून आपण 29 मायनस केले तर आपल्याला उत्तर मिळेल 54. 3A=54 म्हणून A=54 किती येणार आहे? 3. आणि याचं उत्तर आपल्याला अचूक उत्तर मिळेल A=18. आणि आपल्याला विचारले गुरुदेवसला किती गुण मिळाले, म्हणून आपण गुरुदेवसाठी काय घेतलं होतं इथे आपण A+7. म्हणून गुरुदास बरोबर A+7 म्हणजे किती येतं 18+7 आणि बेरीज केलं तर 25. गुरुदासला किती गुण मिळाले तर 25 गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. 1836 ला या संख्येला 17 ने भागल्या असता येणारा भागाकार किती? ठीक आहे, 1836 ला 17 ने भाग देऊ आपण, भागिले 17. पा 17 1 17 किती राहिले? 1 राहिला, वरून घेतलं 13, परत भाग जात नाही. 7 0 6 घेतला, परत 17 8 136 0 0 0 उत्तर मिळाले आपल्याला 108. 6वा प्रश्न आहे, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. 6वा प्रश्न आहे, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा करीम मोठा आहे. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळते. मदन काय सर्वात खाली, आपण मदनला ए म्हणू. रहीमपेक्षा किती गुण कमी मिळेल? A+10. रहीमला किती गुण मिळेल? A+10. तर करीमला किती असणार बरं? हे रहीमपेक्षा जास्त आहेत, म्हणजे A+10 रहीम आणि A+15 म्हणून आपण आणि एकूण त्या ठिकाणी 110 गुण मिळत एकूण किती तर. आणि आपल्याला काय विचारलं तर करीमला किती गुण मिळेल, आपल्याला करीमचे गुण काढायचे आहेत. ओके, आपण ही मांडणी करू व्यवस्थित. मदनचे गुण लिहिले आपण ए, रहीमचे गुण लिहिले A+10 आणि करीमचे गुण A+10+15=110. 1 2 3 म्हणजे 3A+10 10 20 20 35 बरोबर 110. म्हणून 3A=110 -35. जर यांच्यात वजाबाकी केली 3A=110 मधून 35 मायनस केले तर उत्तर मिळेल आपल्याला 75. ओके, म्हणजे A=, इथं काय गुणाकार खाली इकडे भागाकार होणार, 75/3 25 3 75 कितीचा भाग असतोय तर 25 चा. म्हणून आपले A=, मिळाले तर 25. A=25 गुण कशाचे असणार तर मदन,
मदन किती गुण मिळाले तर 25. त्यानंतर रहीमला किती ते ए प्लस 10 म्हणजेच 25 प्लस 10 35, इथे 25 एज. त्यानंतर करीमची गुण काढू आपण. करीमला ए बरोबर किती 25 प्लस 10 प्लस 15 करीमची गुण. करीमची गुण हे 25 आणि 10 35, 35 आणि 15 50. जरी आपण यांची बेरीज केली तर उत्तर येते कसं पहा बरं. पहा एकूण गुण किती का आपल्या सांगे 110, म्हणजे 50 ही 35 आणि ही 25. 5 आणि 5 10, हात झालं 1, 5 आणि 11 म्हणजे अचूक उत्तर. आपलं उत्तर बरोबर आहे. करीमला किती गुण येतं 50, म्हणजे अचूक उत्तर आहे डी. आणि शेवटचा क्वेश्चन आहे या परी म्हणजे आपल्या स्वाध्यायामधील. एका परीक्षेत जोसेफला सातवा प्रश्न असा आहे आणि हा प्रश्न विचारला 2018 साली. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. अमित लहान आहे. अमित इथे जोसेफ जोसेफ जोसेफला कमीत म्हणजे अमित इथे वरती येणार. जोसेफ जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. जोसेफला अमितपेक्षा म्हणजे अमितला जास्तच 8 गुण कमी मिळाले. आणि कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त. ओके, तर म्हणजे कुमार सर्वात जास्त टॉपला असणार आहे. आणि एकूण गुण किती होते परीक्षेत तर 205. ओके, आपण ही मांडणी करू. जोसेफ जोसेफला आपण किती गुण मानू ए. सर्वात कमी येतो अमित. अमित जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे जोसेफपेक्षा 8 गुण जास्त मिळाले म्हणून ए प्लस 8. त्यानंतर कुमारला किती 12 म्हणजे ए प्लस 8 प्लस 12 म्हणजेच ए प्लस 20. मांडणी करू आपण. ए प्लस 8 प्लस ए प्लस 20 बरोबर 205. 1 2 3 3 ए बरोबर प्लस 28 बरोबर 205. म्हणून 3A बरोबर 205 मायनस 28 म्हणून अचूक उत्तर मिळेल आपल्याला. 3A बरोबर त्यांची वजाबाकी केली तर 177. म्हणून ए बरोबर 177 भागिले हे कितीकडे आलं तर 3, म्हणजेच अचूक उत्तर मिळेल 59. आणि आपल्याला काय विचारलं इथं, जोसेफला किती गुण मिळेल. जोसेफला काय म्हणलं होतं आपण ए, म्हणजे जोसेफला किती गुण मिळाले तर 59 गुण मिळालेले आहेत. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 2.3 पण अभ्यासला आहे. यानंतरचा आपला व्हिडिओ स्वाध्याय 2.4 वर असेल. जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू सो मच फ्रेंड्स.